हा देश तुझी माती देशासाठीच लढावं देशासाठीच मरावं देशासाठीच घ्यावी छातीवर गोळी माय म्हणायची माझी मुका घेऊन कपाळी बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या 26/11 दिवशी ज्या वीर योद्ध्यांनी आपल्या प्राणांची बाजी देऊन या भारत मातेचं संरक्षण केलं त्या सर्व शहीदांना वंदन करतो आणि मातेसाठी लढण्याचा बाणा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला शिकवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो मंडळी ज्यावेळेस आपण भारताचं संविधान बघतो त्या संविधानामध्ये नेमकं आहे तरी काय जे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं जे संत कबीरांनी आपल्या दोह्यांमधून मांडलं जे महात्मा ज्योतिबा फुले आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवत होते जे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये घडवून दाखवलं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होत या महामानवांनी जो समतेचा न्यायाचा बंधुतेचा शांततेचा विचार आपल्या कर्तृत्वातून हजारो वर्षातून या जगाला दाखवला होता पण त्याला मूर्त स्वरूप नव्हतं त्याच्यावरती पुन्हा पुन्हा खाला घातला जात होता त्या विचारांना त्या आचाराला मूर्त स्वरूप देण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं आणि त्याच संविधानाला आपण आपलं जीवन मानून त्याला आपला दिशादर्शक मानून त्या संविधानाची पूजा करत आपण आपली वाटचाल करत आहोत या ठिकाणी तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.